नमस्कार, मी श्याम कुंभार आपल्या सगळ्यांचं या मेडिटेशनच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. या क्षणाला आपल्याला दुसरं काहीच काम करायचं नसल्यामुळे आपल्या डोक्यातील सगळी कामं आणि मनातील सगळे विचार बाजूला करून ठेवायचे आहे. आपलं सगळं लक्ष म्हणजे आपलं मन संपूर्णपणे या मेडिटेशनच्या सत्राकडे एकाग्र करायचं आहे. सर्वप्रथम स्वतःला आरामदायी स्थितीत घेऊन या, म्हणजे सोफ्यावर आरामात बसा किंवा गादीवर शवासनात पडून राहायचं आहे. वा, खूप छान, व्हेरी गुड. संपूर्ण शरीर अगदी सैल 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 सोडून द्यायचं आहे. जस्ट लेट गो. सगळं शरीर अगदी सैल 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 सोडून द्यायचं. जणू काही आईच्या कुशीत लहानपणी झोपल्यासारखं अगदी बिंधास्त बिंधास्त अंग अगदी सैल सोडून द्यायचं. जितकं शरीर सैल सोडून द्याल तितकं तुम्हाला या मेडिटेशनचा नक्कीच फायदा होणार आहे. पुन्हा एकदा सगळं शरीर सैल 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 अगदी सैल सोडायचं. आता संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाच्या येरझाऱ्याकडे केंद्रित करायचं आहे आणि अगदी हळुवारपणे डोळे मिटून घ्यायचे आहेत. वा, खूप छान. प्रत्येक आत येणारा श्वास वैश्विक प्राणशक्ती घेऊन तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि तुमचं संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स होत आहे. श्वासाद्वारे आलेली प्राणशक्ती तुमच्या संपूर्ण शरीरात रक्ताभिसरणाद्वारे पसरवली जात आहे. वा, खूप छान. त्या रक्ताभिसरणाद्वारे पसरल्या जाणाऱ्या वैश्विक प्राणशक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. तुमच्या प्रत्येक पेशी पेशीपर्यंत पोहोचणारी ती प्राणशक्ती. वा, खूप छान. तुमचा प्रत्येक बाहेर पडणारा उश्वास तुमच्या शरीरातील सगळी नकारात्मकता नेगेटिव्ह एनर्जी आणि टॉक्सिन्स म्हणजेच विषारी द्रव्य घेऊन
बाहेर पडत आहे आणि म्हणून प्रत्येक उश्वासासोबत तुमचं शरीर अधिकाधिक रिलॅक्स होत जात. प्रत्येक बाहेर पडणाऱ्या श्वासासोबत तुम्ही मनातल्या मनात रिलॅक्स म्हणायचा. मी एक ते तीन आकडे मोजतोय. प्रत्येक आकड्यासोबत उश्वास घेताना तुम्ही रिलॅक्स म्हणायचं आहे मनातल्या मनात. एक, दोन, तीन. वा, खूप छान. आत येणारा श्वास कधी थांबतोय आणि बाहेर पडणारा उश्वास कधी सुरू होतोय तो एक विशिष्ट बिंदू आहे. त्या बिंदूचा शोध घेण्याचा प्रयत्न मनातल्या मनात जाणीवपूर्वक करायचा आहे. आत येणारा श्वास कधी थांबला आणि लगेचच बाहेर पडणारा उश्वास कधी सुरू झाला हे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. वा, खूप छान, खूप छान. जसजसा वेळ पुढे चाललाय तसतशी तुमची श्वासाची गती अगदी संथ संथ अगदी संथ होत चालले. वा, खूप छान. जसजशी श्वासाची गती संथ होत चालली आहे तसतसे तुमचे विचार ही अगदी शांत 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 होत चालत. वा, खूप छान, व्हेरी गुड. जितकं तुमचं शरीर रिलॅक्स होतंय तितकं त्या समाधी अवस्थेचा अनुभव आणि आनंद तुम्ही घेऊ शकत आहात आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त रिलॅक्स होण्याची इच्छा आहे आणि तुमचं शरीर तुम्ही तितकं अगदी सैल 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 सोडतात. प्रत्येक बाहेर पडणाऱ्या उश्वासासोबत तुमचं शरीर अगदी रिलॅक्स होत चाललं. जितकं तुमचं शरीर रिलॅक्स होत चाललं तितका त्या समाधी अवस्थेचा आनंद तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. जितका आनंद तुम्ही अनुभवताय तितकं पुन्हा तुम्हाला रिलॅक्स व्हावंसं वाटतंय आणि तुमचं शरीर आणि मन तेवढं रिलॅक्स होत आहे. वा, खूप छान. आता मी तुमच्या शरीराच्या ज्या ज्या अवयवाचं नाव घेणार आहे तो अवयव मी रिलॅक्स म्हणताच अगदी पूर्णपणे रिलॅक्स होत जाणार आहे.
अगदी पूर्णपणे रिलॅक्स होत जाणार आहे. तुमच्या दोन्ही पायांची पावलं, दोन्ही पायांची बोट आणि खोट आणि घोटा रिलॅक्स होत चालले. तुमच्या दोन्ही पायांची पोटऱ्या रिलॅक्स होत चालले. तुमच्या दोन्ही पायांची ढोपर आणि मांड्या रिलॅक्स होत चालले. तुमच्या कमरेचा भाग, आतील सगळे सुप्त अवयव आणि स्नायू रिलॅक्स. तुमच्या पोटाच्या आतील सगळे सुप्त अवयव आणि स्नायू रिलॅक्स होत चालले. तुमच्या छातीच्या आतील सगळे स्नायू आणि सुप्त अवयव रिलॅक्स होत चालले. तुमच्या पाठीच्या आतील सगळे स्नायू आणि तुमचा मेरुदंड अगदी रिलॅक्स. पाठीच्या आतील सगळा ताण तणाव निघून चाललाय. पाठीच्या आतील सगळा ताण तणाव निघून चाललाय. अगदी निघून चाललाय. अगदी निघून चाललाय. वाह. तुमच्या खांद्यापासून ते बोटापर्यंत दोन्ही हात रिलॅक्स. तुमच्या मानेचा पुढचा भाग आणि मागचा भाग अगदी रिलॅक्स. तुमच्या चेहऱ्यावरील अनुवठी, खालचा ओठ, वरचा ओठ, ओठ आणि नाकाच्या मधील भाग, उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी, उजवा गाल, डावा गाल, उजवा डोळा, डावा डोळा, उजवी भुवई, डावी भुवई, कपाळाचा संपूर्ण प्रदेश, उजवा कान, डावा कान, डोक्यावरील संपूर्ण स्नायू आणि केस रिलॅक्स. तुमच्या मेंदूच्या आतील सगळे स्नायू अगदी रिलॅक्स. तुमच्या हृदयाचा रक्तपुरवठा, शुद्ध रक्तपुरवठा वाढत चाललाय आणि पुरेसा होत चाललाय.
तुमच्या मेंदूकडील शुद्ध रक्त पुरवठा वाढत चाललाय आणि पुरेसा होत चाललाय. पायाच्या पावलांपासून ते डोक्यापर्यंत तुमचं संपूर्ण शरीर आणि सगळे स्नायू अगदी रिलॅक्स होत चालले, अगदी शांत आणि गाढ झोपाव असं वाटतंय. अगदी शांत आणि गाढ झोपाव असं वाटतंय. वा, मनातले सगळे विचार हळू 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 शांत होत चालले. तस तस तुमचं मनही वर्तमान काळात स्थिर होत चाललंय. जितकं तुमचं मन वर्तमान काळात स्थिर होत चाललंय तितकं तुम्ही अधिक रिलॅक्स फील करा. टोटली रिलॅक्स. वा वा, खूप छान. आता मी 0 ते 5 आकडे उलट क्रमाने मोजायला सुरुवात करणार आहे. तुम्ही देखील ते आकडे माझ्या सोबत मनातल्या मनात मोजायचे आहेत. जसजसे आकडे कमी होत जातील तसतशी तुमची झोपेची गुंगी वाढत जाणार आहे आणि 0 आकड्यापर्यंत तुम्ही पूर्णपणे गाढ निद्रेमध्ये पोहोचणार आहात. अगदी गाढ निद्रेमध्ये पोहोचणार आहात. 5 संपूर्ण शरीरावरील झोपेची गुंगी अगदी वाढत 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 चालली आहे. अगदी वाढत चालली आहे. खूप वाढत चालले, अनावर होत चालले. 4 डोळे अगदी जड 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 अगदी जड होत चालले. दोन्ही डोळे अगदी जड होत चालले. 3 डोळ्यांच्या पापण्या अगदी जड 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 होत चालले. डोळ्यांच्या पापण्या अगदी जड 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 होत चालल्या. 2 डोळ्यांच्या पापण्या उघडणं अगदी अशक्य होत चाललंय. डोळ्यांच्या पापण्या उघडणं अगदी अशक्य अशक्य अगदी अशक्य होत चाललंय. जितका प्रयत्न करावा तितक्या त्या अधिक चिकटत चालल्यात, बंद होत चालल्यात. डोळ्यांच्या पापण्या उघडण्याचा जितका प्रयत्न करावा तितक्या त्या अधिक चिकटत चालल्यात, बंद होत चालल्यात. प्रत्येक कमी होणाऱ्या आकड्यासोबत झोपेची गुंगी अगदी दुपटीने वाढत चालले, गाढ होत चालले. प्रत्येक कमी होणाऱ्या आकड्यासोबत झोपेची गुंगी अगदी दुपटीने वाढत चालले, कमी होत चालले, गाढ होत चालले. झोपेची गुंगी अगदी दुपटीने वाढत 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 चालले, गाढ होत चालले. 5 4 3 2 1
अगदी खूप गाढ झोपावस वाटतंय, अगदी खूप गाढ झोपावस वाटतंय, खूप गाढ झोपावस वाटतंय. पाच चार तीन दोन आणि एक शून्य. अगदी शांत आणि गाढ झोपी जायचं, अगदी शांत आणि गाढ झोपी जायचं, अगदी शांत आणि गाढ झोपी जायचं, अगदी शांत आणि गाढ झोपी जायचं. वाह खूप छान. जसजसा वेळ पुढे चाललाय तस तस तुम्ही अधिकाधिक रिलॅक्स होत चाललाय, अगदी रिलॅक्स होत चाललाय. तुमच्या प्रत्येक बाहेर पडणाऱ्या उश्वासासोबत तुमचं संपूर्ण शरीर आणि मन अधिकाधिक रिलॅक्स होत चाललंय. प्रत्येक बाहेर पडणाऱ्या उश्वासासोबत तुमची झोपेची गुंगी दुपटीने अधिक गाढ होत चाललंय, दुपटीने अधिक गाढ होत चाललंय. वाह वाह व्हेरी गुड. या क्षणाला तुम्ही त्या रिलॅक्सेशनचा आनंद उपभोगत आहात, खूप छान फील करताय. या क्षणाला तुम्ही खूप छान फील करताय. वाह आता मी शून्य ते दहा आकडे उलट क्रमाने मोजायला सुरुवात करणार आहे. जसजसे आकडे कमी होत जातील तसतशी तुमची झोपेची गुंगी प्रत्येक कमी होणाऱ्या आकड्यासोबत दुपटीने गाढ आणि खोल होत जाणार. प्रत्येक कमी होणाऱ्या आकड्यासोबत तुमची झोपेची गुंगी दुपटीने खोल आणि गाढ होत जाणार. दहा संपूर्ण शरीरावरील झोपेची गुंगी पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक खोल आणि गाढ होत चालले. नऊ डोळे अगदी जड 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 होत चालले. सगळं शरीर अगदी सैल 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 होत चाललं. सात संपूर्ण शरीर अगदी पहिल्यापेक्षा जास्त रिलॅक्स होत चाललं. सहा कमरेच्या आतील सगळे स्नायू अगदी रिलॅक्स होत चालले. कमरेच्या आतील सगळे स्नायू अगदी रिलॅक्स होत चालले. पाच कमरेच्या आतील स्नायू पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक रिलॅक्स होत चालले. कमरेच्या आतील सगळा ताण तणाव निघून चाललाय. कमरेच्या आतील सगळा ताण तणाव निघून चाललाय. कमरेच्या आतील सगळा ताण तणाव निघून चाललाय. वाह वाह खूप छान. चार अगदी शांत आणि गाढ झोपी जावस वाटतंय, अगदी शांत आणि गाढ झोपी जावस वाटतंय. प्रत्येक कमी होणाऱ्या आकड्यासोबत तुमची झोपेची गुंगी अगदी दुपटीने खोल आणि गाढ होत चालली. दहा नऊ
आठ सात सहा पाच चार तीन, एकदम निर्विकार आणि निर्विचार अवस्था, अगदी निर्विकार निर्विचार अवस्था। मी शून्य आकडा म्हणताच तुम्ही अतिशय गाढ आणि खोल अशा समाधी अवस्थेत पोहोचणार आहात। मी शून्य आकडा म्हणताच तुम्ही अतिशय खोल आणि गाढ समाधी अवस्थेत पोहोचणार आहात। अतिशय खोल आणि गाढ, व्हेरी व्हेरी डीप स्लीप मध्ये, मेडिटेटिव्ह स्लीप मध्ये पोहोचणार, अगदी खोल आणि गाढ समाधी अवस्था। दोन, संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स होत चाललं, तुमचं मन पूर्णपणे वर्तमान काळात स्थिर होत चाललं। एक, झोपेची गुंगी जबरदस्त प्रमाणात वाढलेली आहे, झोपेची गुंगी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, संपूर्ण शरीरावरील झोपेची गुंगी प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे, प्रत्येक बाहेर पडणाऱ्या उच्छ्वासासोबत झोपेची गुंगी अगदी दुपटीने वाढत 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 चालले, प्रत्येक उच्छ्वासासोबत झोपेची गुंगी अगदी दुपटीने वाढत 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 चालले। दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य, अगदी शांत आणि गाढ समाधी अवस्थेत जायचंय, अगदी शांत आणि गाढ समाधी अवस्थेत जायचंय, अगदी शांत आणि गाढ समाधी अवस्थेत जायचं। पायाच्या पावलापासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर प्रत्येक उच्छ्वासासोबत अधिकाधिक दुपटीने रिलॅक्स होत चालले, तुमचं शरीर प्रत्येक उच्छ्वासासोबत दुपटीने रिलॅक्स होत चालले, आणि जसजसं तुमचं शरीर रिलॅक्स होत चाललंय तस तस त्या अवस्थेचा अधिकाधिक आनंद तुम्ही अनुभवत आहात, आणि म्हणून तुम्ही अधिकाधिक जितका आनंद घेत आहात तितकंच तुमचं शरीर अधिकाधिक खोल आणि गाढ निद्रेकडे रिलॅक्स होत चाललंय। निर्विकार निर्विचार, निर्विकार निर्विचार, निर्विकार निर्विचार, निर्विकार निर्विचार, निर्विकार निर्विचार, अगदी रिलॅक्स। प्रत्येक बाहेर पडणाऱ्या उच्छ्वासासोबत तुमचं शरीर दुपटीने रिलॅक्स होत चाललं, प्रत्येक बाहेर पडणाऱ्या उच्छ्वासासोबत तुमचं शरीर दुपटीने रिलॅक्स होत चाललं, जितकं शरीर रिलॅक्स होत चाललं तितकं अधिकाधिक खोल आणि गाढ निद्रेच्या
अधीन होत आहात. अतिशय खोल आणि गाढ निद्रेमध्ये जात आहात. वा खूप छान. जितकी निद्रा खोल आणि गाढ होत चालली तितका त्या अवस्थेचा अधिकाधिक आनंद उपभोगत आहात. वा खूप छान. जितका अधिकाधिक आनंद उपभोगताय तितकं तुमचं शरीर पुन्हा पुन्हा अधिक आणि वेगाने दुपटीने रिलॅक्स होत चाललंय. निर्विकार निर्विचार निर्विकार निर्विचार निर्विकार निर्विचार निर्विकार